नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। लॉकडाउन सुरू झाल्यापासून सर्वात मोठा प्रश्न होता हा लहान मुलांचा। लहान मुले ही कुठे बाहेर फिरायलाही जाऊ शकत नाहीत किंवा इतर मुलांसोबत खेळायलाही जाऊ शकत नाहीत। मोबाईल आणि टीव्ही हे तरी किती बघणार, दिवसभर हे बघून पण कंटाळा येतोच ना। याच टीव्ही आणि मोबाईलच्या दुनियेतून थोडं बाहेर पडून मुंबईतील गिरगावमध्ये राहणारा अजिंक्य वर्तक या चिमुकल्याने लॉकडाऊनमध्ये ही घरात राहून बाजी प्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंडची वीरगाथा त्याने उत्कृष्ट आणि थोडक्या शब्दात सांगितली आहे। जय भवानी, जय शिवाजी। माझं नाव अजिंक्य वर्तक आहे। मी गिरगाव मुंबईमध्ये राहतो आणि आज मी तुम्हाला सांगणार वीर बाजीप्रभू देशपांडेंची गाथा। आणि मी तुम्हाला दाखवणार की बाजीप्रभूंनी त्यांच्या 300 मावळ्यांसोबत कशी 5000 मोगलांना पळवून पाठवलं। आता आपल्या सगळ्यांनाच बाजीप्रभू देशपांडे माहिती असते पण थोड्यांना नाही माहीत। शिवाजी महाराजच्या सगळ्यांनाच माहिती आहेत। आता हे बघा, ही सिद्धी मसूदची सेना म्हणजे मोगलांची, आणि हे जे डागरीन आहेत ना, हा मधला सिद्धी मसूद आणि हे त्यांचे दोन सरदार। आता बघूया बाजीप्रभूंची फौज। आता बघा, हे ऑरेंज रेड ब्ल्यू ते आपल्या बाजीप्रभूंची सेना आहे। आता हे वरती आहेत ना ब्ल्यू कलरचे डार्क ब्ल्यू, ते वरतून बाण भाले दगड सोडणार। आता ही दोन बाण सोडणार, हा एक भाला आणि हे दोन स्लिंगशॉटनी दगड सोडणार, तिथे पण सेम आहे। आणि आता तुम्हाला माहिती असेल की मराठ्यांचे स्लिंगशॉट कसे असायचे, तुम्ही गुगलवरून सर्च करू शकतात कसे असायचे। आता हे जे लाल आहेत ना, ते त्यांची डिफेंडिंग शील्ड बनवली आहे। आता तुम्हाला बाहुबली तर माहिती असेल, बाहुबली 2 त्यांनी अशी शील्ड बांधलेली तर डिफेंडिंगच आहे। आणि इथे आपले बाजीराव देशपांडे त्यांच्या 100 मावळ्यांसोबत आहेत आणि हे बाजीराव देशपांडे दोन्ही हातात दांडपट्टा घेऊन आहेत। मग आणि हे इथे शिवाजी महाराज विशाळगडच्या पायथ्याशी आहेत आणि बाजीप्रभूंनी शपथ घेतलेली की जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोचत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार। आणि शिवाजी महाराजांना हेही सांगितलेलं की जेव्हा तुम्ही विशाळगडावर पोचाल तेव्हा 3 तोफांचे गोळे टाका आणि सलामी द्या। मग लढाई चालू झाली, किती मावळे जखमी झाले, मेले, शहीद झाले आणि बाजीप्रभूंचे किती सैनिक मेले, त्यांचे मुलगेही मेले, जेधे। पण बाजीप्रभूंकडे त्याच्याकडे लक्ष नव्हतं, ते लढतच होते। आणि बाजीप्रभू देशपांडे किती रक्ताने सळसळलेले आणि ते पण शेवटी शहीद झाले। पण त्याच्या आधी शिवाजी महाराजांनी तोफेचे सलामी टाकलेली, त्याच्यानंतर बाजीबाबू देशपांडे शहीद झाले आणि पूर्ण मोगल सेना पण शहीद झालेली आणि बाजीप्रभूंचे मावळे थोडेसेच वाचलेले। 300 फक्त 100 वाचलेले आणि 8 नाही तर 9 लढाई चालू होती। आता असे आपले बाजीप्रभू होते आणि बाजीप्रभू आणि तानाजी महाराजांची खूप चांगली दोस्ती होती। आणि ह्याच्यानेच कळलं आता की बाजीप्रभू किती शूरवीर ताकदवर होते। आणि आता तुम्हाला माहितीच आहे की बाजीप्रभू देशपांडेंच्या शहीद झाल्यामुळे हे शिवाजी महाराजांना मोगलांना किल्ले द्यावे लागले, त्याच्यामधला एक कोंढाणा। आता तुम्हाला तानाजी महाराजांचे पण माहिती आहेत, त्याच्यानंतर कोंढाजी फर्जंनी परत पन्हाळा किल्ल्याला आपल्या हाती घेतलं। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।